मला वाटत नाही की अशा प्रकारे असं कुठलं पत्र घेऊन किंवा पत्र लिहून यातनं कोणाची सुटका होणार आहे. याच्यावरचा उपाय एवढाच आहे की हा भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने कमावलेला पैसा हे सगळं त्यांनी बंद केलं. भारतीय जनता पक्षामध्ये आलं म्हणून कोणाची इन्क्वायरी बंद झाली? कोणाची इन्क्वायरी बंद होत नाही. प्रश्न असा आहे की 9 राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधानांना असं पत्र लिहिलं आहे की देशात मोठ्या प्रमाणात ज्या यंत्रणा आहेत त्यांचा गैरवापर होत आहे. तुम्ही काय सांगाल याचा? मला असं वाटतं की यंत्रणांचा गैरवापर हा कुठेही होत नाही. मोदीजींच्या राज्यामध्ये जे काही गैरमार्गाने पैसे कमवतायत, गैरकारभार करतायत, भ्रष्टाचार करतायत, अशा भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचं काम हे वेगवेगळ्या एजन्सीज करतायत आणि त्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही आहे. त्यामुळे मला वाटत नाही की अशा प्रकारे असं कुठलं पत्र घेऊन किंवा पत्र लिहून यातनं कोणाची सुटका होणार आहे. याच्यावरचा उपाय एवढाच आहे की हा भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने कमावलेला पैसा हे सगळं त्यांनी बंद केलं. मात्र त्यांनी असंही म्हटलं की जे भाजपात आले त्यांच्या मात्र इन्क्वायरी बंद झाली असं त्यांनी उदाहरण दाखवावं की भारतीय जनता पक्षामध्ये आलं म्हणून कोणाची इन्क्वायरी बंद झाली? कोणाची इन्क्वायरी बंद होत नाही. भाजपमध्ये असा की कुठेही असा, ज्यांनी चूक केली असेल त्याची इन्क्वायरी होईल आणि एखाद्यावर जर चुकीची कारवाई झाली असेल तर कोर्ट आहे, कोर्ट त्या संदर्भात निश्चितपणे न्याय देईल. सर, संदीप देशपांडेचं अपडेट काय आहे? सर, आता त्या संदर्भातले आरोपी पकडलेले आहेत. संदीप देशपांडेंनी काही शंका व्यक्त केल्या आहेत. पोलीस त्या संदर्भात चौकशी करतायत. लवकरच आपल्याला या संदर्भातलं सगळं सत्य समजेल.